मराठी युवकांनी किंवा मराठी तरुणांनी 100% व्यवसाय हा केलाच पाहिजे. आमचे वडील म्हणायचे की तुम्ही कामाला जायचंच नाही, कामाला जायचं आणि दुसऱ्याच्या हाताखाली तेव्हा माझं नाव पाठीमागं लावायचंच नाही. कष्ट केले आणि कष्टाच्या जोरावरती म्हणजे मनात एक भावनाच केली होती की आपल्याला बिझनेसमॅनच आहे. व्यवसाय करताना प्रामाणिकता ही खूप महत्त्वाची आहे. इतिहासामध्ये एक माता पोटच्या पोराला पाठीशी घेऊन रणांगणात लढली. ती माता म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. या मातेचं नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं. वर्तमान काळामध्येही एक माता अशीच पोटच्या पोरांना पाठीशी बांधून हॉटेल व्यवसायामध्ये कष्ट घेतले आणि ते यशस्वीही झाले. ती माता म्हणजे पुण्यातील रंजनाताई भोसले. आणि त्यांच्या पाठीशी तेवढ्याच भक्कमपणे उभे राहिले ते त्यांचे पती भगवान भोसले. नमस्कार, मी प्रकाश गायकर. डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. ह्या कष्टाचं चीज त्यावेळेस झालं ज्यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांनी यशस्वी उद्योजक म्हणून अव्वल स्थान मिळवलं. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांचे दोन्ही मुलं एक यशस्वी उद्योजक म्हणून आहेत. ते म्हणजे साईदत्त ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन नितीन भोसले सर. सर, डिजिटल प्रभातमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, सर्वसामान्य कुटुंब तुमचं, आईनं हॉटेल व्यवसाय करत प्रगती साधली, एकंदरीतच तुमचं बालपण कसं होतं? बालपण थोडं स्ट्रगलमध्येच गेलं त्या मानाने. म्हणजे बाकीची मुलं समजा बाकीची मुलं शाळेत जाताना पण त्यांच्या घरचे त्यांना चॉकलेट वगैरे किंवा महागातले वस्तू घेऊन पाठवायचे, पण आमच्या घरच्यांना ते जमत नव्हतं. आमचं सर्वसामान्य कुटुंब असल्यामुळं कामधंद्यातूनच म्हणजे कमाई करूनच आमचा उदरनिर्वाह आई वडील आमचे करत होते. हॉटेल व्यवसाय आई वडिलांचा होता पूर्वीपासूनचा. आम्ही त्याला हातभार लावला तसं कळते तसं आम्ही दोघा भावंडांनी कामं केली त्याच्यामध्ये. आणि आपण काम करत करत आम्ही शिक्षण घेत गेलो पुढे आणि शिक्षण कम्प्लीट होईपर्यंत आम्ही कामच करत होतो. उद्योजक व्हायचं हे स्वप्न तुम्ही लहानपणापासून बघितलं होतं, ह्या स्वप्नाचा पाठलाग तुम्ही कसा केला? आमचे वडील म्हणायचे की तुम्ही कामाला जायचंच नाही, कामाला जायचं आणि दुसऱ्याच्या हाताखाली तेव्हा माझं नाव पाठीमागं लावायचंच नाही. तुम्ही झाले तर साहेबच व्हायचं, तुम्ही कामगार व्हायचं नाही, असं आमच्या वडिलांची लहानपणापासूनची शिकवण. तेच डोक्यात धरून आम्ही दोघा भावांनी कष्ट केले आणि कष्टाच्या जोरावरती म्हणजे मनात एक भावनाच केली की आपल्याला बिझनेसमॅनच व्हायचे, पण त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. आज पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहात. जागा खरेदी विक्रीच्या या व्यवसायामध्ये आज तुमचं नाव अव्वल स्थानी घेतलं जातं, या व्यवसायात तुम्ही कसा जम बसवला? पहिलं तर म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला एक कंपनी टाकून दिली होती रबरची. दोघं भाऊ आम्ही ती सांभाळायचो. तो व्यवसाय करता करता आम्ही थोडे पैसे साचवले. समजा त्याच्यासाठी जे लोन काढलं होतं ते लोन आम्ही एक वर्षातच फेडलं आणि बाकीचं मग थोडेसे पैसे साचवत गेलो आणि व्यवहार चालू. माझ्याकडे एक चांगली रक्कम जमली, त्यावेळेस आम्ही एक जागा खरेदी केली आणि ती चांगल्या रेटला परत विकली गेली. अशा पद्धतीने सुरू झाला हा व्यवसाय. कोणताही व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये अडचणी येतातच, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुमच्या ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या आणि त्यावरती तुम्ही कशी मात केली? अडचणी म्हणजे ह्या व्यवसायात अडचण तशी महत्त्व म्हणजे मोठी काय अडचण आली नाही. अडचणी अशा लोकांच्यात असतात की काही लोक म्हणजे ह्या धंद्यामध्ये काय 99% लोक फसवतात एकमेकाला. जागेत धंदा म्हणलं की सामान्य माणूस हा फसला जातो की म्हणजे आपली कुठेतरी फसवणूक होईल आणि कितीतरी एजंट किंवा लोक अशी आहेत की ते फसवण्याच्या दृष्टीनेच एखाद्या गिराईकांना जे टार्गेट करतात. तसं मनातही कधी आलं नाही. जे कोण असं अर्धा गुंठ्याचा कस्टमर असू एक गुंठ्याचा असू प्रामाणिकपणे त्याला सर्व माहिती व्यवस्थित सांगून मी स्वतः त्यांच्याशी बोलून त्यांना सर्व प्रकारची कल्पना देऊन मगच त्यांना म्हणजे आजपर्यंत फसवणूक माझ्याकडून कोणाची झालेली नाही आजपर्यंत. सर्वसामान्य व्यक्तींना घरं द्यायची किंवा सर्वसामान्य व्यक्तींना निवाऱ्यासाठी जागा द्यायची हे स्वप्न तुम्ही पाहिलं आणि ते सत्यात उतरवता आता आत्ता. तर पुण्यासारख्या ठिकाणी आत्तापर्यंत तुम्ही हजारो नागरिकांना जागा दिलेल्या आहेत स्वस्तामध्ये. कुठं कुठं तुम्ही जागा दिल्या आणि घरं दिली नागरिकांना? मोशी परिसरात, भोसरी परिसरात, डुडुळगाव, सरोली असेल, मावळामध्ये तळेगाव असेल, वडगाव असेल किंवा चाकण खेड परिसरात असेल आणि चाकण चिकरप राहिवेला पिंपळी जगता म्हणून गाव आहे तिथे असेल, असे भरपूर ठिकाणी केले. साईदत्त ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून तुम्ही अनेक नागरिकांना स्वस्त दरामध्ये जागा उपलब्ध करून दिल्या. कंपनीचा पुढचा प्रोजेक्ट कुठला असणार आहे? आता हा व्यवसाय करता करता मला असं जाणवलं
की नुसत्या जागा विकण्यापेक्षा आपण बांधकाम क्षेत्रातही पदार्पण केलं पाहिजे. त्या दृष्टीने वाटचाल करून आत्ता लवकरच येत्या 1-2 महिन्यात कमर्शियल व रहिवासी प्रोजेक्ट आपण चांगला एक लॉन्च करत आहोत. खास करून सगळ्या लोकांना तिथे म्हणजे माझा पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे चांगल्या दरात व चांगलं काय देता येईल ते मी प्रयत्न करेल. आजकालच्या तरुणांना नोकरीपेक्षा व्यवसायाचं जास्त आकर्षण आहे. अनेक तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. तर उत्कृष्ट व्यावसायिक आणि यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? मराठी युवकांनी किंवा मराठी तरुणांनी 100% व्यवसाय हा केलाच पाहिजे. नोकरीचं तुम्ही बघितलं, कोरोना असेल किंवा काय असेल, तर व्यवसाय हा केलाच पाहिजे. पण व्यवसाय करताना प्रामाणिकता ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कुठलाही व्यवसाय करा की आपल्याला कोणाला फसवायचं नाही आहे हे तुम्ही मनात ठेवून व्यवसाय कुठलाही करा, निश्चित यश हे 100% आज उद्या भेटेलच. तुमच्या आई वडिलांनी तुम्ही लहान असताना अपार कष्ट घेतले, त्या कष्टाचं चीज झालं आज तुम्ही उद्योजक आहात. आज तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्या आई वडिलांच्या काय भावना आहेत? साधारण त्यांना चांगलंच वाटतं, माझ्यावरती गर्व म्हणजे असं फील करतात की ती आमचा मुलगा आज एवढा मोठा आहे, आम्ही लहानपणापासून असे दिवस काढले, आज त्याच्या हाताखाली एवढे जण कामाला आहेत, त्यांना चांगलंच वाटतं, एकदम प्राऊड फील करतात माझ्यावर. नक्कीच. तर हे होते पुणे शहरातील यशस्वी उद्योजक नितीन भोसले. लहानपणी आई वडिलांनी अपार कष्ट घेतले, ते कष्ट त्यांनी डोळ्याने बघितले आणि यशस्वी उद्योजक व्हायचं ही मनाशी खूनगाठ बांधली आणि दोघंही भाऊ आज यशस्वी उद्योजक म्हणून आहेत. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यासोबतच डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. धन्यवाद.